आता बघणार आहोत यावेळीच्या काही महत्वाच्या बातम्या. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 3 वर्ष कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तातडीनं करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपातून पुरेशा पुराव्यांअभावी 3 आरोपींना दोषमुक्तता. 100 दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी सुद्धा सीबीआयकडून आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील नाही. राज्यात पुन्हा पावसाचं कमबॅक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूरसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर सकाळी 10:50 ते 3:20 पर्यंत ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत, तर हार्बर मार्गावर 11:15 ते 4:15 पर्यंत मेगा ब्लॉक. राज्यात 108 रुग्णवाहिकेच्या निविदेची वर्क ऑर्डर निघाली. नवीन निविदेनुसार 1756 रुग्णवाहिका राज्यात सेवा देणार. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार. महाराष्ट्रातील सोने खरेदीच्या दरात 46% वाढ, तर डेटा थिंक टँक प्राईसच्या सर्व्हेनुसार राज्यात सोने खरेदी वाढली. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त नाशिकमधल्या वाहतुकीत बदल, त्र्यंबकेश्वर पोलिसांची माहिती. आज सकाळी 8 वाजेपासून सोमवारी रात्रीपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात वाहनांना प्रवेश नाही. गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय. रामगिरी महाराजांवर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गुन्हा दाखल करण्यासाठी राजापूर पोलीस ठाण्याबाहेर मुस्लिम समाजाच्या नागरिकांचा ठिय्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर आंदोलन मागे. बीडच्या आंबेजोगाईमधील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर मागील 4 दिवसांपासून संपावर. काम बंद आंदोलनात 400 डॉक्टरांचा समावेश. रुग्णसेवा कोलमडली.